13 महिन्यांपूर्वी वसईत झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा अखेर वसई पोलिसांनी मुलीच्या डीएनए वरून केला आहे. 26 जुलै 2021 ला वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह बॅगेमध्ये सापडला होता. या मृतदेहाचं शरीर धडापासून वेगळं केलेलं होता, मात्र तेव्हापासून या मृतदेहाची ओळख पडत नव्हती. ओळख पटण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पत्रक देखील लावली होते, मात्र पोलिसांना यामध्ये काही यश आलं नाही. या हत्येचा उलगडा करणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होता. मयत सानिया शेख वयवर्षे 25 हिची हत्या तिच्या राहत्या घरात तिचा पती आसिफ शेख वयवर्षे 32 यानंच केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. हत्या केल्यानंतर आपल्या एका नातेवाईकांच्या मदतीने ओला गाडीतून हा मृतदेह कळंब खाडीत टाकला होता आणि हत्येनंतर आसिफला असंही वाटलं होतं की याची कुणकुण कोणालाही लागणार नाही. दरम्यान त्याच काळात सानियाचे कुटुंबीय वारंवार तिच्या चौकशीसाठी आसिफला फोन करत होते. आसिफ रॉंग नंबर सांगून त्यांचा फोन कट करत होता. अखेर आपल्या मुलीच्या काळजीपोटी सानियाच्या कुटुंबियांनी नालासोपारा गाठला, मात्र नालासोपाऱ्यात आल्यानंतर माहिती समोर आले की आसिफ 3 महिन्यांपूर्वीच घर विकून पसार झालाय. अखेर सानियाच्या आजीने आसिफच्या आईला फोन लावला. त्यावेळी आसिफच्या आईने आम्ही मुंब्रा या ठिकाणी राहत असल्याचं सांगत तिथला पत्ता दिला. अखेर सानियाचं संपूर्ण कुटुंब मुंब्राच्या घरी गेला, तेव्हा देखील त्यांनी आपल्या मुलीला मारले अशी कबुली दिली नाही. यानंतर आपली मुलगी हरवली आहे अशीच भावना मनात ठेवून सानियाचं कुटुंब मुंब्रा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेला, मात्र मुंब्रा पोलिसांनी त्यांची तक्रार काही दाखल करून घेतली नाही. त्यांना तुळीच पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं. त्यानंतर तुळीच पोलिसांनी सानियाची मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर वसईचे पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी आपल्याकडील या मृतदेहाच्या चौकशीसाठी मिसिंगच्या कंप्लेंटची तपासणी केली आणि याचवेळी आसिफला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. मात्र आसिफने पोलिसांना देखील गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं सांगितलं, मात्र पोलिसांनी एक वेगळी शक्कल लढवली. आसिफ आणि सानिया यांची 4 वर्षांची मुलगी देखील आहे. या मुलीचं डीएनए तपासणी पोलिसांनी केला. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर आसिफच सानियाचा नवरा आहे याची खात्री पोलिसांना झाली आणि अखेर वसई पोलिसांनी आसिफला पोलिसी खाक्या दाखवल्यावर आसिफने आपला गुन्हा कबूल केला. 21 जुलै 2021 बकरी ईदच्या दिवशी त्याने बेडरूम मध्ये हत्या केल्याची कबुली दिली आणि मृतदेह बेडशीट मध्ये गुंडाळून ट्रॉली बॅग मधून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानियाच्या हत्येमध्ये आसिफचा संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे, मात्र सध्या पोलिसांनी केवळ आसिफला अटक केली असून त्याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस याच्यात आणखी एका आरोपीच्या मार्गावर असून लवकरच त्याला देखील अटक होणार आहे. जरी गुन्हा घडून 1 वर्ष झाला असेल तरी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता. त्यात मी स्वतः तपास अधिकारी होतो, त्या प्रत्येक पोलिसांना मी संपर्क साधून होतो. त्या दृष्टीने 29 ऑगस्टला जी मिसिंग दाखल झाली त्या मिसिंगचा आम्हाला संशय आला आणि त्या दृष्टीने आम्ही सखोल तपास केला आणि त्याच्यामुळे आपण आरोपीपर्यंत पोहोचू शकलो. त्याप्रमाणे आरोपीला अटक करून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर केलेला आहे. त्याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे.